या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे पुत्राने तुझं गौरव करावं, म्हणून तू आपल्या पुत्राचं गौरव कर. तू त्याला मनुष्य मात्रावर अधिकार दिला आहे यासाठी की जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि तू ज्या येशू ख्रिस्ताला पाठवलं त्याला त्यांनी ओळखावं. जे काम तू मला करायला दिलं ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलं आहे. हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझं गौरव तुझ्याजवळ होतं त्याच्याद्वारे तू तुझ्या समक्ष माझं गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझं नाव प्रगट केलंय. ते तुझे होते आणि ते तू मला दिले आणि त्यांनी तुझं वचन पाळलं आहे. आता त्यांना समजलंय की जे काही तू मला दिलंय ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचनं तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली आणि मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरंच ओळखलंय आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवलाय. मी त्यांच्यासाठी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही तर त्यांच्यासाठी करतो जे तू मला दिले आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे ते माझे आहेत आणि त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे. यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना सांभाळ. कारण जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखलं. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यापैकी कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असं झालं. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझं वचन दिलं आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावं अशी विनंती मी करत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावं अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर. सत्य आहे. जसं तू मला जगात पाठवलं तसंच मीही त्यांना जगात पाठवलंय आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावं म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या शब्दांवरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसं तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसं त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावं. कारण मला तू पाठवलंय असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिलं आहे ते मी त्यांना दिलं आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवलंय आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशीच त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू मला जे दिले आहे त्यांनीही तिथे माझ्याजवळ असावं. जेथे मी आहे यासाठी की जे माझं गौरव तू मला दिलं आहे ते त्यांनी पाहावं. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखलं नाही पण मी तुला ओळखलंय आणि तू मला पाठवलंय असं त्यांनी ओळखलंय. मी तुझं नाव त्यांना कळवलंय आणि कळवीन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावी.